बुलेटिन मध्ये घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नांदगाव मध्ये पुन्हा पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळाली। शाकंभरी आणि लेंडी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे सालेबर्डी नाल्यावर 4 फूट पाणी आलं। पूरपरिस्थितीमुळे सिरसोली कानलगाव मार्ग बंद करण्यात आला, तर 22 गावांचा संपर्कही तुटला। नाल्याचं पाणी वाढत असून 1000 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे। भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यामध्ये आज अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे सीतेपार तलाव ओव्हरफ्लो झालाय। परिणामी तब्बल 100 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कमरेभर पाणी शिरलं, त्यामुळे पिकं पाण्याखाली गेली, तर 1000 हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं प्रचंड नुकसान झालंय। या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार बुलढाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। मेहकर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय, कारण या पावसामुळे सोयाबीन उडीद या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे। मावळमध्ये मुसळधार पावसामुळे कारला लेणीच्या डोंगरावरून काही दगड लेणी समोरील मोकळ्या जागेत पडले। सुदैवाने या परिसरामध्ये कोणी नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय, तर कारला लेणी नागरिकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे। पर्यटकांची रोज इथं गर्दी होतीये आणि आज सुदैवानं या परिसरामध्ये कोणी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे। पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्यामध्ये आज पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली। विजेच्या कडकडाटासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान होण्याची भीती आहे, तर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प जवळपास ओव्हरफ्लो झाले। अशातच नदीच्या काठावर असलेल्या गावकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। अकोल्यातील तेल्हारा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दानापूर परिसरामध्ये भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। दानापूर इथले शेतकरी योगेश येऊल यांच्या शेतातील टोमॅटो पीक पूर्णतः नष्ट झालंय। पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जातीय। पंढरपूर शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे शहरातील सखल भागात आणि रस्त्यावर पाणीच पाणी झालं। शिवाजी चौकातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली, तर सरगम चौकातील रेल्वे पुलाखालीही पाणी साचलं, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं। जालना शहरासह परिसरात दुपारपासून पावसाला सुरुवात झाली आहे, तर रात्रीच्या सुमारास शहरासह भोकरदन बदनापूर आणि अंबड तालुक्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली। गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली होती, मात्र काल रात्री आणि आज पुन्हा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावली। हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हिंगोली कळमनुरीसह परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं या पावसानं अतोनात नुकसान होत आहे, उभं पीक पाण्यात गेलंय। नवी मुंबईतही दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। वाशी बेलापूर खारघर या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना दिसून येत आहेत। बारामती शहर आणि परिसरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला। या पावसाचा फायदा शेतातील उभ्या पिकांना होणार आहे, यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। बारामती तालुक्यातील तरडोली इथल्या पाझर तलाव पुरंदर उपसा सिंचन योजनेतून भरण्यास सुरुवात झाली आहे। हा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानं तरडोलीसह 5 गावांचा शेतसिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे।
सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर उस्मानाबादमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे सोयाबीनचं पीक मात्र पाण्यात गेलंय. सध्या पीक काढणीचे दिवस आहेत, मात्र पावसाने हजेरी लावल्यानं पीक धोक्यात आलंय. उभं पीक पाण्यात गेल्यानं सोयाबीन काळं पडून नुकसानीची शक्यता वर्तवली जाते. नागपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरली आहेत. उमरेड तालुक्यातील वडगाव धरण 97% भरलंय, त्यामुळे धरणाची 3 गेट उघडण्यात आलेत. यातून 507 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसंच नांद धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. आधी पावसानं दिलेली ओढ, त्यानंतर अतिवृष्टी, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात होतो, मात्र यावर्षी ऐन फूल धारण्याच्या वेळी पावसानं ओढ दिली, त्यानंतर सलग 8 दिवस पावसानं झोडपलं. याचा परिणाम म्हणजे सोयाबीनला शेंगा तर लागल्या, पण शेंगांमध्ये दाणेच भरलेले नाहीयेत. धुळ्याच्या बाभळे जलशुद्धीकरण केंद्राजवळ मुंबई आग्रा महामार्ग लगत जलवाहिनी फुटली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. आधीच धुळे शहराला 4 ते 5 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, त्यातही पाईपलाईन फुटल्यानं धुळेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. वसईच्या सुरुची समुद्र किनाऱ्यावर देवमासा मृतावस्थेत आढळलाय. जवळपास 12 फूट लांबीचा हा देवमासा आहे. भरतीच्या वेळेस वाहून समुद्र किनारी आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या भल्या मोठ्या माशाला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. किरीट सोमय्या यांनी माझी बदनामी आणि मानहानी केल्याबद्दल मी त्यांना कायदेशीर नोटीस देऊन 72 तासांमध्ये माफी मागण्याचं सूचित केलं होतं, मात्र त्यांनी माफी मागितली नाही, त्यामुळे मी आज किरीट सोमय्या यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय असं त्यांनी सांगितलंय. राज्यातील शाळा नियमितपणे कधी सुरू होणार यावर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा सुतोवाच केलंय. गणेशोत्सवाच्या काळामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र आल्यानं तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे पुढील 15 दिवस शाळा सुरू करता येणार नाही. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. महिनाभरात बैलगाडी शर्यती सुरू झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. बैलगाडी शर्यतीबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं 1 महिन्याची मुदत घेतली होती. आता ती मुदत संपत आल्यानं 24 सप्टेंबरपर्यंत बैलगाडी शर्यत सुरू करा, अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा पडळकरांनी दिलाय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडच्या चिंचवण गावामध्ये ऊस परिषद घेण्यात आली. या ऊस परिषदेमध्ये 5 ठराव घेण्यात आले. ऊसाचं बिल एकरकमी देण्यात यावं. स्थानिक शेतकऱ्यांचा ऊस जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत बाहेरील ऊस जिल्ह्यातील कारखान्यांनी आणू नये. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बीड इथं ऊस दर देण्यात यावा अशा मागणीचे ठराव करण्यात आले. सैनिक भरती होत नसल्याच्या कारणातून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक आक्रमक झाले. यावेळी या तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलकांची खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली आणि आंदोलकांच्या समस्या समजून घेतल्या. दरम्यान सैनिक भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी यवतमाळमध्ये तलाठी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. आर्णी तहसील अंतर्गत येणाऱ्या बोरगाव इथल्या तलाठी अजय पस्तापुरे यांचा ई पीक पाहणी करून परतत असताना अपघातात मृत्यू झाला होता, त्यामुळे तलाठ्यांवरील ई पीक पाहणीचा बोजा कमी करावा आणि अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तलाठ्याच्या कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शाळा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना शाळा सुरू करण्याबाबत निवेदन दिलं.
अर्णी तहसील कार्यालयावर आदिवासी समाजातील हजारो नागरिकांनी धडक दिली। मृतक पुरुषोत्तम ढोके प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी करत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान पोलिसांनी आरोपीला 5 दिवसात अटक न केल्यास राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी समाजातील नागरिकांनी तहसील प्रशासनाला दिला। नांदेडमध्ये मातंग समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्यात आला। 6 सप्टेंबरला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा प्रशासनाने हटवला। यावेळी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। पुतळ्याची पुनर्स्थापना करून गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। सोलापूरमधील पाक चौक इथल्या उज्जीवन स्मॉल फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला फ्री स्टाईल हाणामारी केली। कर्ज मंजूर न झाल्याने जाब विचारण्यास गेलेल्या दोघांना फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भर चौकामध्ये शिवीगाळ करत मारहाण केली। कर्जाची रक्कम घरी घेऊन जात असताना चोरट्यांनी त्या पैशांवर डल्ला मारला। सांगलीच्या जत तालुक्यातील सिद्धनाथ परिसरात ही घटना घडली आहे। शेतकरी संभाजी लकप्पा चौगुले हे 3,70,000 कर्जाची रक्कम घेऊन जात होते, मात्र त्यांची चारचाकी पंक्चर झाल्याने ते गॅरेजला थांबले। यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांची पैशांची बॅग लंपास केली। सराफा दुकानाची भिंत फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय। लातूरच्या देगलूर तालुक्यातील हाणेगाव मध्ये ही घटना घडली आहे। जय मल्हार ज्वेलर्सची भिंत तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र कोणीतरी आल्याची चाहूल लागताच चोरट्यांनी तिथून पोबारा केला। यापूर्वीही 2 वेळा या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झालाय। अकोल्यामध्ये पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे। लक्ष्मीनगर परिसरातील 40 क्वार्टर भागातील तलावात या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे। नंदकिशोर बाळकृष्ण भाकरे असं 50 वर्षीय या कर्मचाऱ्याचं नाव आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। गोंदियामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। तिरोडा तालुक्यातील चुरडी गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे। ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रेवचंद डोंगरू बिसेन यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली आहे। रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ते करत होते। दरम्यान या हत्येमागचं कारण समजू शकलेलं नाही आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। कल्याण जवळील मलंगडच्या पायथ्याशी असलेल्या कुशीवली गावाजवळ असलेल्या खदानीमध्ये ब्लास्टिंग केल्यामुळे गावातील घरांना तडे गेले, तसंच मोठ्या प्रमाणामध्ये घरांचं नुकसानही झालं। आता ग्रामस्थांनी ब्लास्टिंग थांबवलं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत तहसीलदार आणि पोलिसांकडे तक्रार केली। साडेचार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 75 वर्षीय आजोबाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। 24 जुलै 2019 रोजी ही घटना घडली होती, ज्याचा निकाल आज आलाय। जन्मठेपेसोबतच 2.5 लाखाचा दंडही ठोठावण्यात आलाय। दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा इथं एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाले, त्यानंतर तिनं विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती। पोलिसांनी या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। 12 सप्टेंबरला अल्पवयीन तरुणीला पडक्या शाळेमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता आणि 14 तारखेला पीडितेनं विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती। बुलडाणा तालुक्यातील भदोलामध्ये महावितरणच्या वसुली पथकावर हल्ला करण्यात आलाय। महावितरणचे सहाय्यक अभियंता सातव यांना मारहाण करण्यात आली आहे। दुपारच्या सुमारास ही घटना घडली। 19 वर्षीय शेख जुबेर शेख अयुबनं रॉडनं सातव यांना ही मारहाण केली आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। जखमी कर्मचाऱ्यावर सध्या उपचार सुरू आहे। उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली। जाहिरातीमधील अलाम काकांबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे। ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचं वयाच्या 96व्या वर्षी दुःखद निधन झालंय। वयाच्या नवदीत सुद्धा ते तरुणांना लाजवतील असं ऍक्टिंग करत होते, ऍक्टिव्ह होते।
एकदा सिनेमाच्या चित्रीकरणावेळी ते आजारी पडले होते, त्या अवस्थेतही त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य दिलं आणि शूटिंग पूर्ण करण्यावर अधिक भर दिला होता। अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघाती मृत्यू झालाय। गोव्यातील बागा कलकुंड इथं गाडी खाडीमध्ये कोसळून ईश्वरी आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा मृत्यू झालाय। सोमवारी पहाटे 5 सुमारास बागा इथल्या अरुंद रस्त्यावरून जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली। दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले, नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या दोघांचा मृत्यू झाला। मुलुंडच्या एका रांगोळी कलाकारानं साबुदाण्यापासून गणेशाची रांगोळी साकारली आहे। मोहनकुमार डोदेचा यांनी ही रांगोळी साकारलेली आहे। तब्बल 25 किलो साबुदाणे आणि 250 विविध रंगछटांनी ही रांगोळी साकारण्यात आली आहे। 5x7 फुटांच्या या रांगोळीची नोंद याआधी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे आणि ही रांगोळी साकारण्याचं यंदाचं मोहनकुमार यांचं हे 61वं वर्ष आहे। नंदुरबार धडगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये बस फेऱ्या अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहे। धडगाव आगारातील बिलगाव असली यासारखी बेटावर मोजण्या इतक्या बस फेऱ्या या ठिकाणी आहेत, तर दर्जेदार रस्त्यांअभावी काही भागामध्ये तर बस सेवा बंदच आहे। त्यामुळे चाकरमान्यांसह शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना नाईलाजास्तव खासगी वाहनातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय। उस्मानाबाद जिल्ह्याचं मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची वीज काल 1 बंद पडली होती, त्यामुळे एक दिवस जिल्ह्याचं मिनी मंत्रालय अंधारात होतं। अचानक वीज पुरवठा बंद झाल्यानं जिल्हा परिषदेचं सर्व कामकाज ठप्प होतं। जवळपास सर्वच कार्यालयामध्ये बॅटरी बॅकअप नसल्यामुळं कम्प्युटर व्यवस्था देखील बंद होती आणि आज सकाळी 9 वाजता वीज सुरळीत करण्यात आली।